नाही तर बिष्णोई कसा घेईल? तुम्ही तरी कशी सिरियसली घेता या सगळ्या विषयाला? अहो, स्वतःचं महत्त्व वाढवून घ्यायसाठी हे सगळे थेर संजय राऊत करत असतो, एवढं काय हे नका करू. अहो, संजय राऊतला मारायची गरज काय? काहीच नाही, त्यांनी असं काही पराक्रम कुठे गाजवलेलेच नाही आहेत. म्हणून अशा माणसाची ते फक्त स्वतःची सेक्युरिटी किंवा महत्त्व वाढवण्यासाठी केलेला प्रयोग आहे, ते नेहमी संजय राऊत करत असतात. त्याला काय जास्त एवढं महत्त्व देऊ नका. या धमकीवरच सुप्रिया सुळेने सांगितलं की गृहमंत्र्यांनी राजीनामा. सुप्रिया सुळे वाटतं परदेशातून परत आल्या असं वाटतंय मला, माहीत नाही, मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाही. मधल्या काळामध्ये ते परदेशात होतात. आता त्यांनी कुठल्या आधारावर राजीनामा मागितला आहे हे तुम्ही सुप्रिया सुळेंना विचारलं पाहिजे, लक्ष आलं ना? म्हणून मला त्यांचा संदर्भ माहीत नाही. आता ती धमकी खरी खोटी ह्याचा तपास सुप्रिया सुळेंनी केला आहे का? तर असा काय रिपोर्ट असेल सुळेंकडे, खासदार सुळेंकडे, तर त्यांनी सरकारकडे द्यावा आणि मग राजीनामा मागावा. जर तथ्य असेल तर, त्या धमकीमध्येच तथ्य नसेल तर काय अर्थ राहतो त्यांच्या आरोपामध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.